कोणतेही काम स्त्री किंवा पुरुषाचे नसून काम हे फक्त काम असते हे सिद्ध करून दाखवणारी ही आहे अलकेशा कांबळे। माझं नाव अलकेशा रश्मन कांबळे, मी एरवडामध्ये राहते लक्ष्मीनगरमध्ये। माझे आजी पैसे आणि मामा पैसे, मी 3 महिन्याची असताना माझे वडील वारले। 2012 मम्मी वारली, मग त्याच्यानंतर मामावरती सगळी जिम्मेदारी होती माझी आणि आजीची। हल्ली आता मामा माझे एक्सपायर झाले, घरातलं सगळं कारभार तेच चालवत होते। मामाच्या आकस्मिक निधनाने अलकेशाचा आधारस्तंभच गेला होता। घर कसे चालवायचे, आजीला कसे सांभाळायचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या आयुष्याचे काय करायचे असा प्रश्न नियतीने तिच्या पुढे मांडला होता। घरात पैसे नाही, काय नाही, घर कसं चालवायचं, त्यामुळे मी कसं विचार केला की मी स्वतःसाठी काहीतरी काम देऊ। तर जिथे मी राहते तिथे माझ्या बाजूला म्हणजे माझी एक फ्रेंड होती, तर तिने मला CYDA मधलं माहिती दिली की तिथे तुला काम भेटेल, तू तिथे जाऊन एकदा विचारपूस करू नये। मी त्यांना कॉल केलं, त्यांनी मला भेटायला बोलवलं, मग त्यांनी माझा इंटरव्ह्यू वगैरे घेतला। त्यांनी मला सांगितलं तुला काय काम हवंय, कसं हवंय। मी सांगितलं जे काम भेटेल, मी सिक्युरिटी काम करत होते, मला जे भेटेल मी एक्सेप्टेड आहे कामासाठी। मग हळूहळू आम्ही दोन मुलींना त्यांनी पंप हातात दिले, दोघींनी तुम्ही सोडा पार्टो आणि शिका। मग नंतर आमच्या स्वतःवरती त्यांनी पंप म्हणजे स्वतःवरती तुम्ही स्वतःचं स्वतः काम स्वतः करेल आता शिका, पैसे मोजणे परत पेट्रोल चढणे हे एक मोजेल तुम्ही स्वतः त्यांनी घ्यायचा। सुलोचना अर्जुन मोरे माझं नाव, माझी नात आहे, मुलीची मुलगी। 2 महिन्याचे असताना वडील वारले, त्याच्यानंतर माझी मुलगी माझ्याकडे आली की आता मामा नाही म्हणून आम्हाला आधार नाही, उद्या मी नसल्यानंतर तिला आधार नाही, तर हा आधार तुम्ही कायम ठेवायचा। आज सकाळी 5:45 घरातून बाहेर जात होती कामातून, ती घरातून बाहेर पडत होती तेव्हा मी अंधारात दारात उभा राहून तिला लांबपर्यंत रस्त्यावर मी तिला बघत राहायची। CYDA म्हणून एक कंपनी, तिथं संस्था आहे, कंपनी नाही संस्था आहे, तर तिथे कामासाठी तिथं गेली, तर तिथं तिनं 5-6 दिवसाचा काही ते कोर्स केला, मग त्याच्यानंतर ती कामाला जॉईन झाली। तर त्या कंपनीचा मी हातापासून हात जोडून अभिमान करते। CYDA ऑर्गनायझेशन हॅज बीन अ व्हेरी हेल्पफुल फॉर माय organizations here in Pune. The staff which you have catered to us is well behaved, well mannered, and they are doing their job without any complaints, and I am very happy with your services. Thank you. आता मी एवढी म्हणजे स्वतःला म्हणजे चांगलं समजते की मी एवढं चांगलं काम करते की उद्या जाऊन मला असं वाटतं की मी स्वतःच म्हणजे हेतून शिकून मी स्वतःच एक पंप उभा करू शकते असं मला म्हणजे एवढं स्वतःमध्ये हिंमत आली आहे। आणि सगळी हिंमत मला CYDA भेटली कारण की मी त्यांच्यापासून तशी ट्रेनिंग घेतली आणि तसं मला माणसांमध्ये वावरायला भेटलं। तर मला त्यांना थँक्स बोलायचं की त्यांच्यामुळे मी आता कामाला लागले आणि मी माझी परिस्थिती सुधारू शकते।